सलमान खानच्या गॅलेक्सी इमारती बाहेर गोळीबार प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं राजस्थानातून या आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद चौधरी असं या आरोपीचं नाव आहे. तो सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन्ही शूटर्सना पैसे पुरवणं आणि रेकी करण्यासाठी मदत करत होता. आता चौधरीला मुंबईला आणलं जाणार आहे. त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली. सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झालेला होता. याच प्रकरणी आतापर्यंत सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींचा संबंध लॉरेन्स बिष्णोई टोळेशी संबंधित आहे. त्यांच्या चौकशी दरम्यान पोलिसांच्या हाती अनेक महत्वाची माहिती लागलेली आहे. या आरोपींना मुंबईत घर भाड्यानं घेणं, हल्ला करण्यासाठी बाईक खरेदी करणं यासाठी 1,00,000 रुपये देण्यात आले होते. त्यांना सुपारीसाठी किती पैसे देणार याबाबत मात्र सांगण्यात आलं नव्हतं.